होऊ शकतं. आम्ही हॉल वगैरे त्या बघितलं तर तिथे सगळं चेंज होईल. तिथे हाय तो सेटअप आपला नाही आहे. बाकी सगळं सेटअप आपला चेंज असेल. जो असेल तर सरप्राईज असेल तुमच्यासाठी. तर गाईज खूप पाय दुखतात आता माझे. आता खूप जास्त दुखायला लागले. काय माहिती हा महिना जसा सुरू झाला जिम्मेदारी लोक काय बायकोचे पाय दाबतो असं नाही. ती उलट 9 महिने पोराला बाळाला जन्म द्यायचा म्हणजे खाऊन असं आईचं काम. तर थोडंशी आपण पण केलं पाहिजे. नुसतं माणसाचं कामच नाही का पाय दिलं जन्माला म्हणजे झालं. थोडीशी तिला पण हेल्प केली ना बायकोला, तिला पण बरं वाटतं, बाळाला पण बरं वाटत जाईल. आपण आलेलो आहे फायनली शूट करण्यासाठी आणि थोडंसं शूट करून घेऊया. एक दोन व्हिडिओ काढायचे एसटीचा. तर आपण झेंडा पण घेऊन आलो आहे. आपला झेंडा तुम्ही तिरंगा. हाय गाईज, तर कसे आहे तुम्ही सर्व? जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे खूप स्पेशल ब्लॉग आहे. आणि आज काय ते इसके तुम्हाला सांगणार आहे. आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी स्पेशल ब्लॉग. तो म्हणजे हॅपी इंडिपेंडन्स टू ऑल. कारण आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आपला स्वातंत्र्य दिवस आहे. तो म्हणजे खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. सेलिब्रेट केलाच पाहिजे आपल्यासारख्या लोकांनी, इन्फ्लुएन्सर लोकांनी, छोट्या पोरांना इन्फ्लुएन्स. सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वजणांनी, बाहेर देशात पण सर्वांनी केलंच पाहिजे. आणि अजून एक स्पेशल डे येते म्हणजे आम्ही चाललोय बेबी शॉवरसाठी. प्रोग्रामची तारीख फिक्स झालेली आहे आमची आणि आम्ही आज जाणार आहे. ते बेबी शॉवरला ना चाललंय, तर बेबी शॉवरसाठी आपण तयारीसाठी जाणार आहे. त्यांचे हॉल बघण्यासाठी जाणार आहे. तर 2-3 हॉल बघूया आजच्या दिवसात. तर कसं काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. आणि परत माझा मित्र येणार आहे, तर आपण त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा मारू आणि नंतर लगेच आपण जाऊया पुढे. ओके, त्या ब्लॉगला आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप इंटरेस्टिंग तुम्हाला आमचा लुक बघायला मिळेल. आणि थोडंसं बघायला मिळालं तर मिळालं तर तुम्हाला हॉल पण मिळेल. आम्ही कारण बघायला जाणार आहे 1-2 हॉल, तर त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल. सो आजचा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. स्किप जरा पण करू नका. स्किप केले तर तुम्ही बघा. आणि जे पण लोक नवीन असतील आमच्या ब्लॉगवर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय जाता नाश्ता करून घेऊया. ब्रेड आणि इथे आहे चहा. इथे आहे नुसता चहा. तर इसके ना खात काय बघा. असं बघा सध्या ना. आता जरा बिझी आहे सध्या, गेम खेळतोय. नाश्ता झाल्यावर ना भेटू आता आपण. पहिले नाश्ता करू आज मस्त भारी. आणि आज काय तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. थंबेल आणि हेडलाईनवरनं तुम्हाला समजलंच असेल काय आहे ते. म्हणजे तर काय बघा, आमच्या घरात पाहुणे आले. ए बाबू, हाय बोल. हाय बाय. आईस्क्रीम कुठे? गेला ना. ताई आणि दादा आले पहिल्यांदा जेवायला. पहिल्यांदा आले ना दिवसांनी? हा पहिल्यांदा आले आमच्या घरी. नाही तर खालूनच पाहिजे. आता कल्टिंग वाढतात. हे कसं चांगलं वाटत मग येतात ना. मध्ये नुसते काय वाढून ठेवलेले काही. आता जेवण करून घेऊया आपण मस्त. बिर्याणी आहे आणि आपण आमचा बाबू तर काय खात नाही. खातो का रे? खाईल. दादा सर्व चालले घरी. आता आम्ही पण जाणार आहे थोड्या वेळाने. बाय करा बो. बाय. नाही करत जाऊपा झोपा. बाय बाय बाबू. टाटा टाटा कर. काल मयाच घेऊन आलता. हा का? नाही जायचं वाटत तुला. चला तुम्ही कधी आला होता? येऊ ना एक वर्षाने. एक वर्षाने? एक वर्षाने भाई. दीड वर्षाने? नाही एक वर्षाने. 7 महिने झाले ना. माझ्यासारखी ताई विचारत असतील. काय होती? तर काही चला माता. आता दादा ते गेले. आता आपण आवरू आणि आपलं पण जायचं आहे ते. म्हणजे आता कुठे यायचं? एसके हॉल बघायला ना. तर आम्हाला एक ऍड आली आहे होटेल. तर आता घरी जाऊया. आम्हाला एक ऍड आली आहे खूप भारी, म्हणजे हॉटेल ओपनिंगची आहे. तिकडे जाऊन कसं काय पेमेंट बिमेंटचं असेल काय करायचं ते करूया पहिले तिकडे जाऊन. तर आवरू आणि लगेच निघूया आपण. काय बोलते एसके? अहो असं कोणी आलं ना पटकन तर घाई आहे, म्हणजे सुचत नाही काय करू काय नाही. तर खूप फास्ट बिर्याणी केली आम्ही आणि खूप भारी वाटलं. आणि खूप दिवसाचा दादा आलता तर मस्त वाटलं. तर आता घरी जाऊ पटापट फ्रेश होऊया. फ्रेश तर झालं म्हणजे 4 वाजले बघू शकता तुम्ही. आता पटकन आवरूया. आपल्या मीटिंग आहे तर एक मीटिंग अटेंड करूया कोलॅबोरेशनची. काय मारते का मला मारते.
तर पटापट चल लिपन पटकन था पटता पटे ना दैन वरती जेवलेगा हाँ चला केस की पायरी होना चालते मजा हाथ से सपोर्ट देते हो कारण ही पायरी लिए डेंजर है या पायरी ची वीडियो नसल बगी थी तुम्हारा खालते लिंक देते हो तो ती वीडियो बगा एस की जो पढ़ली होती तो सा का सात महीने लगे पाय नीट होईला एस के म्हणजे बॉडी नीट सात ना दिली लवकर ना बरी होती माझी लगेच बॉडी बरी होते लवकर हो ना बिचारी डेंजर पडलेली सो आलो आपण घरामध्ये हे पैसे पडले 20 रुपये भेटले तर गाईज खूप पाय दुखतात आता माझे आता खूप जास्त दुखायला लागले काय माहिती हा महिना जसा सुरू झाला ना माझा तसं माझे पाय बी एकदम दुखायला लागले नस बी चढा लागली रात्रीची पण झोपत नाही आता सर्व बेबी शॉवरचे ब्लॉगिंग चालू होणार आहे तर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जितके नवीन त्यांनी आणि उद्या वाचून मी हॉल पण बघायला जाणार सर्व ब्लॉग तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार साडी भरपूर ब्लॉग भेटणार बेबी शॉवरचे हॉल काय काय डेकोरेशन करणार सर्व बघायला भेटणार आहे आणि आता आमचा महिना चालू आहे तर 6वा महिना चालू आहे 28 तारखेला संपणार आहे 6वा महिना आणि नेक्स्ट मंथमध्ये बेबी शॉवर असेल तुम्हाला ते सांगेलच आम्ही तर तुम्ही जास्त जास्त आयडिया द्या आम्हाला कुठे चांगला हॉल आहे कल्याणमध्ये तर बघत असेल तर नक्की सपोर्ट करा आम्हाला आणि आता पायबी दुखायला लागली हर एक महिन्यामध्ये अलग अलग त्रास होतो पहिले उलट्या झाल्या मग थोडस काय झालं का पहिल्या महिन्यात फक्त चक्कर आणि तिकडे अलिबाग लागेल चक्कर लागली मग दुसऱ्या महिन्यामध्ये मळमळ झाली तिसऱ्या महिन्यामध्ये उलट्या स्टार्ट झाल्या तर चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात फुल उलट्या होत्या आणि 5व्या महिन्यामध्ये पायाला ते वात यायला लागलेलं परत आणि 6व्या महिन्यामध्ये आता परत पाय दुखायला लागले पाय सर्व दुखायला लागले आणि आता 7व्या महिन्याचे काय त्रास होतात तुम्हीच सांगा आम्हाला समजायच्या अगोदर आता थोडी पाय एकटीचा नसतं जिम्मेदारी लोक जसं काय बायकोचे पाय दाबतो असं नाही ती उलट 9 महिने पोराला बाळाला जन्म द्यायचा म्हणजे खाऊ नसतं आईचं काम तर थोडीशी आपण पण केलं पाहिजे नुसतं माणसाचं कामच नाही का पाय दिलं जन्माला म्हणजे झालं तर थोडीशी तिला पण हेल्प केली ना बायकोला तिला पण बरं वाटतं बाळाला पण बरं वाटत जाईल तर असं तुम्ही पण करत जावा जर असेल बायको तुमची तर तुम्ही नक्की तिला सपोर्ट करा थोडेफार तिच्या हातपाय तिला काय पाहिजे ते देत जावा नुसतं आपलं काम नाही आहे का बाळाला जन्म दिलं म्हणजे झालं 9 महिने तिला पोटात सांभाळायचं म्हणजे कोणच्याच आईचं ख हे नसतं तर ती किती बिचारी दर्द सण करते अजून तर लास्ट 9व्या महिन्यामध्ये किती त्रास होईल ते तर मी तर बघू पण नाही शकत तुम्हाला माहिती मी एकदम कमजोर आहे एकदा एसकेला इंजेक्शन देतात बघितलेलं मला उलट्या आलेल्या आणि मी पुढील एकदा डेंग्यू झालता ना जेव्हा लग्नाच्या साखरपुडा झाला होता आमचा फक्त तर यानं बोलली जरा पकडा ना हात बीत म्हणजे ना डॉक्टर यांना बोलत होते पकड पकड कारण मी हात हलवत होती खूप तर पकडायला आले आणि यांनी बघितलं तर सुई आउट गेली माझी मी जास्त हात हलवत होती ना तेव्हा दुखत होतं तर 2-3 सुया माझ्या आउट गेल्या तर पूर्ण रक्तरक्त झालं तर यांनी जाऊन धपधपल्या बाथरूममध्ये उलट्या केल्या त्या तर मला वाटत नाही डिलिव्हरीच्या टाईमला पण हे असे मला बघू शकतात स्ट्रॉंग नाही दिसतात तसे ना चला मग आता आवडतो एक मीटिंग आहे आपण ती साडी घालू का ड्रेस घालू ड्रेस घाल कोलॅबोरेशनची मीटिंग आहे आता काय रील्स नाही करायची ना डेकोलाबेशनची जी मीटिंग आहे आमची ती एक मोठी वाली जराशी ॲडची कल्याणमध्ये हॉटेल ओपनिंगची तर ती जरा ॲड करून येऊया कसं काय आयडिया देऊया आणि मग तसं आम्ही थोडं घेणे घरी म्हणजे आमच्या ओळखीमध्येच ओपनिंग आहे हॉटेलची ओपनिंग आहे माझ्यासाठी काढायचं ना तर त्यांना जरा आयडिया असं माहिती नाही की ॲडव्हर्टायझिंग वगैरे कशी तर बघू थोडीशी छोटीशी मीटिंग आपण अटेंड करू आणि 1-2 हॉल पण आज जमले तर बघून घेऊया आणि लवकर 6च्या आत घरी येऊ कारण आज संध्याकाळी आमोशा लागणार आहे तर चांगलं नाही फिरणार चला मग पटकन जाऊया मेकअप चालू बिचारीचा बिचारी काय आता मेकअप करते तिरंगा स्पेशल तर आज तुम्हाला माहिती असते काय तुम्हाला सांगितलं स्टेटस वर ना काय ते म्हणजे स्वतंत्र दिवस तर आज आहे ते म्हणजे 15 ऑगस्ट आपला मस्त आता जाऊन खाली शूट करूया थोडंसं आणि आपला भारताचा झेंडा घेऊया हातामध्ये आणि मस्त 2-4 रील काढूया आणि मग परत आपल्याला जायचं मीटिंगला जाऊ पटापट टाईम होतो आता एसके मेकअप करते किती टाईम लागेल माहिती नाही आज मी लवकर रेडी झालो काल मी नव्हतो रेडी झालो तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये झाला का मग घालला पटकन साडी आणि निघ चलो मग भेटू डायरेक्ट खालती जातात आता मी रील्स काढताना दाखवू तुम्हाला 2-3 तर गाईज फायनली आलेलो आहे कपडे चेंज करून व्हाईटवर घातले आणि कसं वाटतं मी दोघं दिसतं व्हाईट कपड्यामध्ये नक्की सांगा आणि आज मी जास्त व्हाईट कपडे नाही घालत कारण का माझ्याकडनं येल्लो होऊन जातात कपडे कारण घाम येतो हर एक घर घर में तिरंगा आज काय बोलते मग सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल मराठीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय जय महाराष्ट्र आपला देश आज स्वतंत्र झाला खूप मोठा दिवस आहे आज तर चला आता पहिले जाऊया आणि मग थोडस बोलूया तिकडे झेंडा आता आहे तिकडे बाबांकडे तिकडे घेऊ पहिले गाडी काढा आता वैता येईल कारण पार्किंगमधून गाडी कशी काढते समजत नाही गाडी काढू आणि मग जाऊ तर आपण आलेलो आहे फायनली शूट करण्यासाठी आणि थोडंसं शूट करून घेऊया 1-2 व्हिडिओ काढायचे एसकेचा तर आपण झेंडा पण घेऊन आलो आहे आपला झेंडा तुम्ही तिरंगा
सर्वांनी व्हिडिओ काढलेच पाहिजे कारण का स्वतंत्र दिवस आहे आपला। तर बघा किती मस्त जागेवर आलो आम्ही, ते व्हिडिओ शूट करूया। वयस्के आले आणि बाबा आलेले आहे आणि जर मीटिंगला पण जायचं आहे, तर बाबांच्या मित्रांचंच हॉटेल आहे, तर कसं काय ते समजेल आपल्याला। तर एसके झेंडा आणला इथे एसके। फायनली मीटिंग थोडंसं नाश्ता करून घेऊया कारण जेवण करून आलेलो आपण आता। आणि आता जाऊया आपण जरा हॉल बघणार, ते लगेच निघूया, टाइम वेस्ट होतो। गाइस आपली मीटिंग झाली, आता थोडीशी आता हॉल बघायला चाललो आपण। समोरच हॉल आहे आणि बघून येतो हॉल वगैरे। सो फायनली आता चाललाय नाश्ता, जाऊया मीटिंग आहे तिथे, मीटिंग तर झाली आहे, हॉलवर जाऊ आणि बोलू काय बोलतात तुम्हाला समजेल। फायनली आलेलो आपण हॉल बघण्यासाठी आलो आहे, बेबी शॉवरसाठी हॉल बघून घेऊया, मग तुम्हाला पुढे सांगू आपण। बघू हॉल आणि मग काय म्हणतात पुढे काय वाटत समजलं तुम्हाला। चला बघितला हॉल, जरा एवढं खास नाही वाटत आहे, तरी दुसरं आपण बघूया आपण। तर याला जरा डेकोरेशन केलं तर चांगलं होऊन जाईल माझं म्हणणं, पुढे आपण एवढं डेकोरेशन करू शकतो आणि वन साईड अक्क ठेवायचं आणि वन साईड जेवण करण्यासाठी ठेवलं तरी होऊन जाईल। आणि बाकी लाईटी बिटी तर आहे, फक्त पुढे डेकोरेशन आपलं जे ते नाही का असं डेकोरेशन असतं म्हणजे ओटी भरण्यांचा पायना, परत आता नवीन नवीन डिझाईन आली आहे काय काय, ते आपण पुढे एवढं करू शकतो। आता बघू काय बोलतात घरचे, मग तसं डिसाईड करू। कारण का हे आपला जो हॉल आहे ना, ह्याचा पेमेंट नाही लागणार आहे आपल्याला, फ्रीमध्ये भेटणार आहे। फक्त ह्याचा जे चार्जेस असेल ना, फक्त जेवणाविणाचे चार्जेस लागेल, बाकी तर नॉर्मल आहे। तर बघू परवडत तर आहे आपल्याला, ट्राय करू कसा काय, मग तुम्हाला सांगतो मी त्याचा। ओके हा प्रोजेक्ट मॅच चालू असते असा हॉल जरा बरं वाटतं। तर गाईस फायनली हॉलवर आलो आणि इथेच आमचं लग्न झालेलं आणि परत आलो आम्ही 2 वर्षानंतर। बघा आठवतं तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ आमच्या, इकडनं आमची गाडी गेलती, इथेच लग्न झालं ना आपलं। तर जाऊया आता हॉलमध्ये, आता हा हॉल बघू आपल्या। काय काय बोलणार होती नाही बघितले का, असा हॉल बघायला जरा चांगला वाटतं। मग अशी काय आपण जो हॉल बघतो ना, इकडेच आमचं लग्न झालं, तर मग अशी सांगितलं तर बघा इकडेच ते व्हिडिओ व्हायरल झाला, इथेच व्हिडिओ व्हायरल झालते। लॉकडाऊन मध्ये लग्न झालं आमचं हॉलमध्ये, तर आम्ही बोललो इकडेच परत प्रोग्राम करू। लक्की आहे आता युट्यूब तर वरनं चालू होतं, आता युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी परत हॉलमध्ये आलो आहे। आता डेकोरेशनचं बघूया पहिले कसं काय, संपवली बासुंदी टेस्ट कराल तिला बरं स्टार्टर, बरं काय काय स्टार्टरमध्ये सांगितलं आहे आपण। तर बघा तुम्ही काय काय स्टार्टरमध्ये मिल ड्रिंक स्टार्टरमध्ये भरपूर आवडीचे राईस बघू शकतात आम्ही हॉल वगैरे तर बघितलं आहे, तिथे सगळं चेंज होईल, तिथे हाय तो सेटअप आपला नाही आहे, बाकी सगळं सेटअप आपला चेंज असेल, जो असेल तर सरप्राईज असेल तुमच्यासाठी। हॉल बघून घ्या, लग्नाच्या वेळेस मी इकडून आलेली आहे गेटवर, नाही इथून आली मी, तिकडे रिसेप्शनला आलेलो मी, इथून आलेली छान हॉल आहे।
मस्त लाइट बिटर सर्व है ए सी पण है टेन्शन नहीं तो हॉल पण फाइनल करून टाकू अपन आप टाइम नहीं आमच्याकडे जास्त आता आम साड़ी बघायला पुण्याला जायचं आहे आई बाबू पण डान्स करणार आहे ठरवूया सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल पुढचा तर हॉल कसा वाटला येस का पुढे वरती जा बघू आता डन तर केलं आम्ही 10 तारीख तारीख डन केली 1 तारीख तर बघू तुझं मला सांगतो आम्ही बघा मस्त झाले आणि आवडला अजून काय ते पण समजेल तुम्हाला बघू बरं हॉल तर सर डन झालेलं आहे आता बाकी जे डिझाइन म्हणजे डेकोरेशन जे काय काय करायचं आहे ना ते रात्री कॉन्टॅक्ट करू या हां आता फक्त डेकोरेशनला कॉल करू ते डन करू आज म्हणजे काय टेन्शन निघून जाईल सर्व आता एसकेच्या घरी जरशी नजर काढूया कारण 2-3 दिवस झाले दोघांचं डोकं आणि लै हालत खराब है आधार ही पड़ल मन ब्लॉक पन है 2-3 दिवस आज नजर काड़ ना जरा बरा वाटे बुम्हे हालत चेहरा बिचारी का आज नजर काड़ आजी ए आजी बाबा हाय बोल हाय लाइक करो लाइक करो लाइक लॉकर बाय 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 नजर काढायला आलोय नजर लागेल नजर असे सांगितले नजर काढायला घेतली आता नजर काढूया बिल्डिंगला लाइट जी मारली ना खूप खतरनाक लाइट मारली है तिरंगा झेंडा मारलेला आणि आज काय तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तिकडे माझी गाडी फेवरेट होती फॉर्ड्स आहे आपली गाडी ठोकेल बघा इकडे आणि खूप भारी हॉल बघितला आम्ही चांगला वाटला हॉल डन झालाय म्हणजे पण अजून डन नाही झालं उद्या अजून एक हॉल बघायचा आहे जर सक्सेस झाला तर तो करूया नाहीतर यो तर दोनपैकी काहीतरी एक डन करणार आहे उद्याच्या उद्या हॉलमध्ये तुम्हाला ते पण ब्लॉग बघायला भेटेल तर आता चाललोय घरी आणि मग लगेच जिमला जायचं आपल्याला टाइम वेस्ट न करता मारली आहे आणि इकडनं पण बघूया लाईट तशी मारली तर इकडनं लय भारी लाईट दिसेल तुम्हाला ते लोक लाईटिंग बघायला आले लाईटिंग बघायला आलेलं आहे तर का भारी वाटते इसके बघू इकडनं फोटो काढते ना मोबाईल ना फायनली घरी पोहोचले आहे आता बघा 8 वाजले घरी जाऊया लगेच जिमला परत सुटूया जिम मध्ये घरी गेलो कपडे चेंज केले निघलो लाईफ मध्ये एवढं म्हणजे बिझी हो ना तर स्वतःला का पण टाइम नाही भेटला पाहिजे तर आता चला पटकन जाऊ जिम मध्ये वर्कआउट करू आणि आज तर वर्कआउट तुम्हाला थोडस दाखवतो माझा वर्कआउट बघा आजचा डे माझा फेवरेट डे असतो तर मी कसा वर्कआउट करतो काय ते तुम्हाला समजेल जिम मध्ये पोहोचल्यावर मग बोलूया आपण ओके फायनली जिम मध्ये पोहोचलोय आणि आता बघू आत मध्ये जाताना जय बजरंग बली बघा हे दोघं आले साढ़े 8 बजे परफेक्ट चल जा अभी
सिस्टम का सरप्राइज गिफ्ट कोठे रे हां याचे सरप्राइज गिफ्ट आहे काय मोबाईल फाइनली वर्कआउट झालेलं आहे आणि आता चाललो आम्ही चिकन चिकन खायला चाललो आहे. आम्ही मस्त मूवी बघून आपण गेलो होतो जेवायला. ये नाही आ रहा ना इधर साले तू नाही आ रहा मी तो रेडी आहे. ये मूवी देखने नहीं आ रहा ना. नहीं रे जाएंगे ना काहीतरी चांगलं कर आयुष्यात. राजासारखं जग आमचं रो रो भाईयो सर तुला काय बोलणार सर रो रो भाईयो. नहीं रे ये नहीं आ रहा इसके लिए मैं नहीं आ रहा. फाइनली झालेलो आहे घरी आलो आता मस्त जेवण पुढचं चिकन पण खाऊन आलो आणि जिम तर मस्त झाली एकदम. फायनली वर्कआउट घरी जाऊन प्रोटीन घेऊया आणि इसके वाटा बघत असेल तर इसके आज घरी इतकीच होती तर पटकन जाऊ इसकेला भेटेन मग चार्जिंगला लावू. चला जेवण करून घेऊया आता पटापट आणि जेवण झाल्यावर ना काय तुम्हाला सांगू आता बिर्याणी केलेली माहिती तुम्हाला तुम्हाला दाखवतो बिर्याणी आज घरामध्ये तर बघा खूप भरून बिर्याणी होती तर थोडीशी बाकी आहे पडावर थोडीशी खाऊया आणि दादाला ठेवूया आणि दादा थोडं बाहेर गेला आहे येईल आता घरामध्ये आणि मग थोडंसं एस की काय बोलते ते ऐकू आणि मग नंतर स्लीपिंग आणि उद्या ब्लॉग लगेच बघा. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा प्लीज चॅनलला असाच मराठीवरच पुढे पुढे जाऊन द्या. आणि नंतर नेक्स्ट ब्लॉग असणार साडी साडी चॉईस करायला जायचं आपल्याला परत आणि हॉल काय चॉईस नाही झालं आहे अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो. तर उद्या अजून एक दुसरा हॉल बघायला जायचं आहे कारण का बाबांच्या वर्किंगमध्ये एक हॉल दुसरा भेटणार आहे जरा सस्त्यामध्ये. याचा बजेट खूप जास्त चाललेला 1 लाखच्या प्लस चाललेलं तिथे 80,000 रुपीज झालेले आहे तुम्हाला माहिती आहे. तर आणि बाकी दुसरं डेकोरेशन बाकी अजून बरंच बाकी आहे. तर 1 लाखच्या प्लस चाललेलं अजून भरपूर 1 लाख काय 2 लाख पण होऊन जाईल. तर आपल्याला थोडंसं कमी कमी करायला लागेल कारण का हे ह्याला एवढे पैसे लावून माझे महत्त्व नाही आहे. तर तितकंच कमी होईल तेवढं बघू आपण ट्राय करू. तर किती कमीत कमी होतं ते तुम्हाला सांगू आम्ही आणि म्हणजे तुम्हाला पण आयडिया भेटेल. आता बऱ्याच जणांचे प्रोग्राम बाकी आहे तर त्याच्यासाठी जरा कमीमध्ये करायचं कारण पुढे बारसा येईल परत बाबूचा फर्स्ट सोबत डेल सर्व खर्च खूप आणि एवढी इन्व्हेस्ट अजून केली नाही मीने कारण का मी जे पण करणार आहे माझ्या स्वतःच्या दमवर करणार आहे. पप्पा दादा यांच्याकडनं पैसे नाही घ्यायचे आम्हाला आमच्या दमवर करायचं एवढी इन्व्हेस्ट नाही केली मीने अजूनपर्यंत. तर आपलं दमवर करण्याची जी मजा असते ना ती अलग असते. घरच्यांच्या डिपेंडवर राहून नाही होणार आहे सर्व गोष्टी. तर आम्ही दोघं जे पण मेहनत करतो युट्यूबवर थोडी रनिंग त्याच्यावर करूया आपण तर थोडे कमी पैशामध्ये करूया ओके. तर इसके आता जरासे मोबाईलमध्ये टाईमपास करते दिसत असेल तुम्हाला. अरे लगेच उठली मोबाईलमध्ये जशी बोलली तसा मोबाईल ठेवून दिला. काय बोलते मग कसा वाटला माझा हॉल तुला आवडला हॉल आवडला तिला आपला हॉल ना. हा मस्त होता आपला हॉल. पण उद्या दुसरा हॉल बघायला जायचा ना. मी नाही तू नाही मी जाईल ना बाबांसोबत बाईकवर आम्ही दोघं पटापट जाऊन बघून येईल. मला थकली आज आणि बाबाने बोलतो चला गदर पिक्चर बघायला. पप्पा काय बोलले मग कशी ऐकलं ना ते मी उकडून मारेल बिरेल कोणाला पण. नाही ना कोणाला म्हणजे नाही तर मला मार केले बाबा. तर आपण जाऊया आता उद्या दुसरा हॉल बघायला. आजचा ब्लॉग तर काय बोलायचं आहे. आजचा ब्लॉग गाईज कसा वाटला नक्की लाईक करा शेअर 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 संपवायला सांगितलंय. जसा कोरोना कसा पसरतो तसा आमचा व्हिडिओ पण पसरून द्या. नको देवा व्हिडिओ नाही पसरलं तरी त्याला कोरोनाचं नाव नको घेऊ कारण कोरोनामध्ये आपण जितकं वाईट संकट बघितलं तेवढं कोणीच नसेल बघितलं. त्यांच्या घरात झालं त्यांनाच माहिती आहे. जितकं कोरोनामध्ये हा संकट वाईट बघितलं तेवढं कोणीच नसेल बघितलं. कोरोनाचं नाव नको आपल्याला तर जाऊन द्या. आता काय बोलायला बाबू तुला काय नाही तर खूप बोर वाटतं आम्हाला घरामध्ये असं वाटतं काहीतरी. आणि त्या आमोशा लागली तर आम्ही दोघं एकाच बेडरूममध्ये गपचूप बसूया. एसटीले घाबरते तर मी आता आंघोळ करून येतो जरा घाम घालून सुटले मस्त आंघोळ करून येतो आणि मग जरासं जेवण करेल आणि मग टायमिंग ब्लॉग एडिट करेल आणि मग तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. हा ब्लॉग त्या ब्लॉगचं नाव आहे ते म्हणजे बेबी शॉवर साठी आम्ही गेलो हॉल बघायला. ओके चला बाय लव्ह यू गुड नाईट आणि खूप सारा प्रेम करा आणि थँक्स सो मच लव्ह यू. तर गाइस तुम्हाला काय वाटतं आम्ही बेबी शॉवर केला पाहिजे का नाही. एवढे जास्त पैसे लागतात तेच बोललो मी त्यांना. थोडं बजेट जास्त होत आहे तर कमी बजेटमध्ये करायचं काय करू जरा साध्यामध्ये करू का घराखाली मांडप घालून तुम्ही सांगा गाईस तुम्ही सांगेल तसं करू. आपण साध्या पैशामध्ये करू का खालती मांडव टाकून थोडंसं डेकोरेशन करून तसं चालेल तुम्हाला का थोडं हॉलमध्ये थोडं चांगलं करू कारण का फर्स्ट वर्ष आहे तर तुम्हाला सजेस्ट करा.
कसं वाटतं तुम्हाला, कसं बघायचं आहे? बेबी पण फर्स्ट असेल कारण आम्ही एकच बेबी ठेवणार आहे, तर पुढचं पुढे बोलूया. पण तुम्ही सांगा आम्हाला कसं करू, जरा चांगलं करू का वाईट करू का, हे जे प्रोग्राम इथे एकदाच होतात, पण आम्ही तुमच्याकडनं विचारून करतो आहे. कसं वाटतं बिल्डिंग खाली केलं पाहिजे, असं केलं पाहिजे फंक्शन, मंडप टाकून थोडंफार का हॉलमध्येच बेस्ट आहे एकदम? तर सांगा मला लवकर प्लीज, उद्याच्या ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये मला ऐकायचं आहे तुमच्याकडून, कारण पटापट आम्ही बुकिंग करणार आहे, एकदा तुम्हाला विचारलं आम्ही ना. चला मग बाय, लव यू, गुड नाईट, आणि भेटतो तुम्हाला.